नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहत आहे इंडिया न्यूज वन। घेऊयात आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे अध्यक्ष तथा भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहित तपास यंत्रणांकडून आपल्याला त्रास देण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप केलाय। केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत राजकीय हेतू साधण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना, त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि हितचिंतकांना तपास यंत्रणांकडून धमकावल्याचा आरोप राऊतांनी आपल्या पत्रात केलाय। तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यास मदत न केल्यास तुम्हालाही लालू प्रसाद यादव यांच्याप्रमाणे तुरुंगात पाठवू अशी धमकी मिळाल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी आपल्या पत्रात केलाय। बातमी आहे चंदीगड मधून। केवळ राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडेच पंजाबची शेती आणि उद्योग विकसित करण्याचा दृष्टिकोन आहे आणि या राज्याला अन्य कोणत्याही पोकळ आश्वासनांची गरज नाही असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। लुधियाना आणि फतेहगड साहिब संसदीय मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रांसाठी प्रधानमंत्र्यांची व्हर्च्युअल सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते। समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या मदतीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी धावून आल्या आहेत। ममतांनी लखनौमध्ये पत्रकार परिषद घेत समाजवादी पक्षाला पाठिंबा दिलाय। तसेच या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 300 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा देखील त्यांनी केलाय। यावेळी ममता बॅनर्जी यांनी उपस्थित समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांकडे फुटबॉल भिरकावत खेलो होवे अशी घोषणा दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, श्रमिक ट्रेन सोडल्या म्हणून आधी त्याचे श्रेय घेतले आणि आता त्याच श्रमिक ट्रेन मधून गेलेल्या मजुरांद्वारे कोरोना पसरला असे दावे केले। चुनावजीवींचा पॅटर्नच वेगळा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये मोदींचं कार्टून आणि रेल्वे दाखवली आहे। तसेच त्यावर झुकझुक झुकझुक श्रमिक गाडी, प्रचाराच्या रेषा संसदेत काढी, थापांची पुडी सोडूया, सत्तेच्या गावाला जाऊया असं लिहिलंय। उत्तर प्रदेशात पुन्हा सत्तेत आल्यास लव जिहादच्या प्रकारात सहभागी असलेल्यांना 10 वर्ष शिक्षा आणि 1 लाख रुपये दंडाची तरतूद करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे। याबाबतची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे। शहांच्या उपस्थितीत पक्षाच्या लोकसंकल्प पत्राचे अनावरण शहा यांच्या उपस्थितीत झाले। बातमी आहे मुंबईमधून। 2 वर्षापूर्वी देशभरात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली। माणसं जीव मुठीत घेऊन स्थलांतर करू लागली। हे दृश्य अत्यंत वेदनादायी होते, परंतु त्याहूनही वेदनादायी त्या दृश्यावरून सुरू झालेलं राजकारण आहे। या स्थलांतरासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना महाराष्ट्रात कोरोना फैलवण्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलंय, त्यामुळे या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय, याच बाबीचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आलाय। कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे। जवळपास विद्यार्थ्यांची 2.5 वर्ष वाया गेली आहेत, ती भरून निघाली पाहिजेत, त्यामुळे राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षण प्रशासनाला केलंय। महापालिकेत किरीट सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीची दखल आता केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे। भाजपने गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपालांना पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती। त्याची दखल घेऊन सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाच्या चौकशीसाठी CISF चे अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत। हे अधिकारी केंद्राला अहवाल दाखल करतील। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आज होणारी सुनावणी खटला बोर्डावरच न आल्याने होऊ शकली नाही। सुनावणी आज झाली नसली तरी बुधवार किंवा गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। आज सुनावणी न झाल्याने आता पुढील सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। बातमी आहे जामखेडमधून। अंबड तालुक्यातील जामखेड येथील केंद्रीय प्राथमिक उर्दू शाळेत 9वी आणि 10वीचे वर्ग सुरू करण्यात यावेत या मागणीसाठी जामखेड येथील शिष्टमंडळाने शुक्रवारी अमरावती येथे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता।
सगळ्यांनाच लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेता यावं असं वाटत होतं। अशातच पेडर रोडच्या त्यांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी त्यांना अखेरचा प्रणाम करण्यासाठी अनेक जण गेले होते। यात मराठी अभिनेत्री हेमांगी कवी देखील होती। लता दीदींचं दर्शन घ्यायला जाताना अडवणूक झाल्याचं हेमांगी कवीनं सांगितलंय। त्यानंतर मराठी कलाकारांना अडवलं गेल्याचा सूर आता उमटू लागलाय। यावर आता तिने फेसबुकवर पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलंय। फक्त मराठी कलाकारांनाच नाही तर हिंदी सेलिब्रिटींना देखील लता दीदींच्या घरी जाण्यापासून पोलिसांकडून अडवलं गेलं होतं। हे सगळं बघून चहापेक्षा किटली गरम असं म्हणावंसं वाटतं असं हेमांगी कवीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आता म्हटलंय। साखर कारखान्यांनी प्राधान्याने पूरबाधित ऊस हंगामाच्या प्रारंभी तोडून न्यावा असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला होता। त्याचा काही साखर कारखान्यांना विसर पडलाय। 23 साखर कारखान्यांकडे 19,378.34 हेक्टर क्षेत्रावर पूरबाधित ऊसाची नोंद झाली आहे। त्यापैकी जिल्ह्यात अजूनही 4,977.92 हेक्टर क्षेत्रातील पूरबाधित ऊस शिवारातच आहे, त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेत। महाबारिशांच्या लोणीकंद आणि चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 KV अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये 5 ठिकाणी बुधवारी पहाटे 4:30 वाजल्याच्या सुमारास बिघाड झाला, त्यामुळे कोथरूड शिवाजीनगरच्या काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी आणि चिंचवड शहर तसेच चाकण MIDC लोणीकंद वाघोली परिसरात 6:00 वीज पुरवठा खंडित झालाय। राज्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे। असं असलं तरी राज्य सरकारने द्राक्षाचा हमी भाव ठरवून देण्याची ही मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून होतीये। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल 2022 12वीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट 9 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahassessboard.in या संकेतस्थळावर कॉलेज लॉग इनमध्ये शाळा आणि महाविद्यालयाला उपलब्ध करून दिले जाणार आहे। त्यानंतर शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडून हॉल तिकीट विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीने 24 तासात 13 बोटी जप्त केल्या आहेत। मंगळवारी 3 मासेमारी नौका आणि 18 मच्छीमारांना पाकिस्तानात नेण्यात आलं। सध्या समुद्रातून 10 बोटींसह 60 मच्छीमारांना ओलीस ठेवण्यात आलंय। बातमी आहे अलिबाग मधून। मुंबई गेटवे येथून मांडवाकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या अजंठा बोटीतून एक प्रवासी समुद्रात पडल्याची घटना घडली आहे। प्रशांत कांबळे असं या प्रवाशाचं नाव असून त्याला पोहता येत असल्यानं तो बचावलाय। मात्र या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बातमी आहे ठाण्यामधून। घोडबंदर येथील गायमुख भागात मंगळवारी सकाळी दुधाचा टँकर उलटल्याने गायमुख जकात नाका ते मीरा भाईंदर क्षेत्रातील नवघर आणि काशी मीरा पोलीस ठाण्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। या वाहतूक कोंडीमुळे गुजरात वसई आणि बोरवली येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले। अवघे 15 मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना सुमारे 15 तास लागत होते। दुपारी 2:30 नंतरही वाहतूक कोंडी कायम होती। वर्धा नदीतील 14 पैकी तब्बल 8-10 रेती घाटांचा मागील 4 वर्षांमध्ये लिलाव हा कधी पर्यावरण तर कधी भूजल सर्वेक्षण यांच्या त्रुटीमुळे झाला नाही। त्याचा फायदा घेत दरवर्षी 32,000 ब्रास रेती तस्कराच्या घशात जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राज्यात गेल्या 15 दिवसांमध्ये दैनंदिन लसीकरणात जवळपास 43.24% घट झाली आहे। अद्याप 81 लाख नागरिकांनी लशीचा पहिला डोस देखील घेतला नसल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून आता पुढे आलंय। मिरजेच्या वैद्यकीय परंपरेत भर घालणारे जिल्ह्यातील पहिलेच स्नायू आणि सांधे विकारावर स्वतंत्र रुग्णालय रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आले आहे। मिरजेत गेली 30 वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय सेवा देणाऱ्या परम शेट्टी परिवाराने हे रुग्णालय सुरू केले आहे। 5वी विश्वचषक ट्रॉफी जिंकून भारतीय अंडर-19 संघ मंगळवारी मायदेशी परतलाय। BCCI सत्कार समारंभासाठी खेळाडू मंगळवारी अहमदाबादला रवाना झाले। आज बुधवारी हा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे।
अनैतिक मानवी तस्करी पथकाने सेक्स रॅकेटचा भांडाफोड केलाय। कल्याण शहरातील एका हॉटेलमधून एका महिला दलालाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, तर तीन मुलींची सुटका देखील करण्यात आली आहे। ही महिला कल्याण उल्हासनगर परिसरात सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले। कर्नाटकात हिजाब प्रकरण मंगळवारी आणखीनच चिघळले। राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब विरोधातील निदर्शने तीव्र झाली असून त्याचे पडसाद अनेक ठिकाणी आता उमटत आहेत। त्यामुळे शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने मंगळवारी घेतलाय। मंगळवारी जाहीर झालेल्या 94व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनामध्ये रायटिंग विथ फायर या भारतीय माहितीपटाचा समावेश असून अन्य कोणत्याही भारतीय चित्रपटाला यामध्ये स्थान मिळाले नाही। रायटिंग विथ फायर हा रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष दिग्दर्शित माहितीपट असून त्याला याआधी सनडान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक आणि प्रेक्षक पसंतीचा असे 2 पुरस्कार मिळाले आहेत। भारतीय पुरुष हॉकी संघाने FIH प्रो लीग हॉकीच्या यंदाच्या पर्वाची दमदार सुरुवात करताना मंगळवारी सलामीच्या लढतीत फ्रान्सवर 5-0 असा शानदार विजय मिळवलाय। जागतिक क्रमवारीत भारतीय संघ 5व्या तर फ्रान्स 12व्या स्थानावर आहे। अक्षय कुमारचा बडे मियां छोटे मियां हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे। अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ अनेक चित्रपटांची घोषणा करतोय। सूर्यवंशी, अतरंगी रे, बच्चन पांडे यानंतर आता अक्षय कुमारने त्याच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे। अक्षय कुमार लवकरच अभिनेता टायगर श्रॉफ सोबत बडे मियां छोटे मियां या चित्रपटात झळकणार आहे। या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झालाय। या चित्रपटात अक्षय कुमार हा बडे मियांची भूमिका साकारणार आहे, तर टायगर श्रॉफ हा छोटे मियांची भूमिका साकारणार आहे। अरुणाचल प्रदेशमध्ये रविवारी गस्तीवर गेलेले 7 जवान हिमस्खलनात बेपत्ता झाले होते। त्या बेपत्ता जवानांचे मृतदेह सापडल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे। हिमस्खलनाची घटना कामेंग सेक्टरमधील पर्वतरांगांमध्ये घडलेली होती। रविवारी जवानांचे गस्तीचे पथक या भागात गस्तीसाठी निघालेले होते। यावेळी हिमस्खलन झाल्यामुळे जवान त्यात अडकले। या बेपत्ता जवानांचा शोध आणि मदत कार्यासाठी विशेष टीम घटनास्थळी विमानाने पाठवण्यात आलेली होती। खराब हवामान या परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत होती, त्यामुळेच बचाव कार्यातही अडथळे येत होते। प्रेक्षक हो, अशाच प्रकारच्या नवनवीन आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इंडिया न्यूज 1 या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।